नमस्कार मित्रांनो, आजच्या फेलोशिप ऑफ द फ्लूट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज योगा डेच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। मागच्या वर्षी योगा डे आपण जर्मनीमध्ये साजरा केला होता आणि त्यालाही खूप चांगला प्रतिसाद इवन युरोपियन कंट्रीजमधल्या लोकांनी दिला होता, हे मला आज इथे सांगावंसं वाटतंय, याचा उल्लेख करावासा वाटतोय। पुन्हा एकदा योग दिनाच्या शुभेच्छा आणि आपण आजच्या टॉपिककडे वळूयात। आजचा आपला टॉपिक आहे डू आय हॅव OCD, अर्थात मला पण OCD आहे का। मित्रांनो, सगळ्यात आधी सर्वप्रथम OCD म्हणजे काय हे जाणून घेऊया। OCD याचा फुल फॉर्म आहे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर। या डिसऑर्डरमध्ये अनावश्यक विचार, अनवॉन्टेड विचार आणि बेबुनियाद, अनबायस्ड, अनरिझनेबल भीती मनामध्ये उत्पन्न झाल्यामुळे मनुष्य विशिष्ट कर्म पुन्हा पुन्हा करण्यासाठी मजबूर होतो, प्रवृत्त होतो। आणि ही जी रिपिटेटिव्ह कर्म आहेत ही मनुष्याच्या डेली लाईफमध्ये, रुटीन लाईफमध्ये, दैनंदिन आयुष्यामध्ये डिस्टर्बन्स आणतात, रिलेशन्समध्ये तणाव निर्माण करतात, डिस्ट्रेस निर्माण होतो। मग अशा अवस्थेमध्ये सल्ले असेही मिळतात की दुसरीकडे कुठेतरी तुमचं मन रमवण्याचा प्रयत्न करा। पण ह्या डिसऑर्डरचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या स्ट्रेसपूर्ण अवस्थेमुळे कोणतंही कर्म करताना अस्वस्थता कायम राहते, काहीही करा बेचैनी जात नाही, तशीच राहते। एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देते या डिसऑर्डरचं स्वरूप तुम्हाला कळावं यासाठी। प्रियांकाने घर बदललं, नवीन घरात गेल्यानंतर अचानक तिला पॅनिक अटॅक्स येऊ लागले। पॅनिक अटॅक्स म्हणजे काय व्हायचं तिला, तर तिचा श्वास रोखला जायचा, तिला असं वाटायचं की संपूर्ण शरीरातली जान निघून गेलेली आहे, घाम यायचा, हार्टबीट्स तिचे वाढलेले असायचे। आणि ह्या अटॅक्सचा जो फ्रिक्वेन्सी होती ती वारंवार तिला येऊ लागली। डॉक्टरांकडे गेल्यानंतर सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स नॉर्मल आल्या। त्यानंतर मग तिने विचार केला की नवीन घरामध्ये या वास्तूमध्ये काहीतरी दोष असेल आणि म्हणून मला कन्सल्ट केलं। वास्तुशास्त्र देण्यासाठी मी वास्तूला व्हिजिट केली आणि वास्तुशास्त्र देताना, अर्थात त्या वास्तूला एनर्जाइज करत असताना, मला असं जाणवलं की प्रियांकाला लोनलीनेसची भीती आहे आणि ही भीती अनरिझनेबली हाय आहे आणि म्हणूनच तिला पॅनिक अटॅक जो येतो आहे ते तिच्याकडनं रिपिटेटिव्ह कर्म होतं आहे आणि त्याचा तिला त्रास होतो आहे, त्याचा तिला हेल्थवरती परिणाम होतो आहे। माझी सूचना, माझा सल्ला मी दिल्याप्रमाणे तिने रेकीची सेशन्स घेतली, रेकीचे उपचार घेतले आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की 4 सेशन्स नंतर अगदी प्रसन्न आवाजामध्ये तिने मला सांगितलं, प्रसन्न आवाज होता तिचा फोनवरती, की मॅम, केवळ तुमच्यामुळे माझे आणि माझ्या पतीचे रिलेशन्स खूपच सुधारले आहेत, मला रात्री चांगली झोप लागते आहे आणि माझं पर्सनल लाईफ आणि माझं सोशल लाईफ मी एन्जॉय करू शकते आहे आणि मी ते करते।
मित्रांनो, प्रियांकाची जी स्थिती आहे तीच स्थिती आपल्या सगळ्यांची सुद्धा आहे, कारण आपल्यापैकी प्रत्येकाला ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर OCD आहे। पटत नाही तुम्हाला? तर बघा, मी सांगते तुम्हाला, काही व्यक्ती अशा आहेत ज्यांना स्वच्छतेचं किंवा हायजीनचं कंपल्शन असतं। म्हणजे मी अशी लोक बघितलेली आहेत जी केळं सोलल्यानंतर ते धुतात आणि मग त्याचं सेवन करतात। उकळलेलं पाणी, फिल्टर्ड पाणी याच्यामध्ये पण सॅव्हलॉन घालून पिताना मी लोकांना बघितलेलं आहे। त्यानंतर काही व्यक्ती अशा असतात ज्या नीटनेसच्या बाबतीत ऑब्सेसिव असतात, व्यवस्थितपणा नीटनेटकेपणाच्या बाबतीत अगदी ऑब्सेसिव असतात। हे इतकं ऑब्सेशन जास्त असतं की जरा जरी वस्तू विखुरलेल्या असल्या, केस थोडेसे इकडे तिकडे असले, एखादी शर्टवरती सुरकुती पडलेली असली, तरीही ह्या व्यक्ती नीट काम करू शकत नाहीत, त्या डिसफंक्शनल होतात। अशाही व्यक्ती आपण बघितलेल्या आहेत ज्यांना अनसर्टिनिटी अनिश्चितता ही सहन होत नाही, आणि म्हणूनच अशा व्यक्ती कंट्रोल फ्रीक बनतात, अशी अनेक उदाहरणं मी बघितलेली आहेत। अगदी साधं म्हणजे कुलूप लावल्यानंतर वारंवार पुन्हा पुन्हा डबल चेक करणारे आपल्यामधले पण बरेच जण आहेत, खरं आहे की नाही? त्यानंतर काही जणांना ज्या सिस्टम्स आहेत, ज्या संस्था ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहेत, त्यांच्यामधल्या त्रुटी किंवा शॉर्टकमिंग्स काढणे याचं कंपल्शन असतं, याचं ऑब्सेशन असतं। एक इंटरेस्टिंग उदाहरण मी ते सांगते। अभिषेकचे आई वडील मला भेटायला आले, अतिशय कन्फ्यूज, अतिशय त्रस्त अवस्थेमध्ये ते होते। त्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्या मागे, तो ऐकण्यापूर्वी एक पार्श्वभूमी मी सांगते तुम्हाला। अभिषेक नुकताच BA सायकॉलॉजी ची डिग्री घेऊन पास झाला आहे, पण त्याचं असं मानणं आहे, तो असं मानतो की त्याचे टीचर्स आणि सगळ्या युनिव्हर्सिटीजपेक्षा अधिक ज्ञान त्याच्यापाशी आहे, आणि म्हणूनच PG करणं याला तो संपूर्णपणे नकार देतोय। याने स्वतःचे सायकॉलॉजीचे कोर्सेस डेव्हलप केले आहेत आणि ते तो इतरांना देऊ इच्छितो, इतरांपर्यंत पोहोचवू इच्छितो। त्याच्या आई वडिलांनी अतिशय कन्फ्युज्ड आणि अतिशय त्रस्त अवस्थेमध्ये मला विचारलं, मॅम याला PG करू देत का, याचा व्यवसाय सक्सेसफुल होईल? बघा, अभिषेकच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर हा सिस्टीममध्ये त्रुटी काढतोय, सिस्टीम त्याला पसंत नाही आहे, पण तो स्वतःची सिस्टीम बनवण्याची इच्छा मात्र बाळगून आहे। अभिषेक हा टिपिकल OCD शिकार आहे। अभिषेकला आणि त्याच्यासारखा विचार करणाऱ्या सगळ्यांना मी आज सांगू इच्छिते, जगातली प्रत्येक स्वस्थ सिस्टीम ही केवळ सेवेमुळे बनली आहे आणि सेवेमुळे टिकली आहे, आणि या जगामधली अतिशय स्वस्थ सिस्टीम सुद्धा अहंकारामुळे बर्बाद झालेली आहे, नामशेष झालेली आहे। म्हणूनच मित्रांनो, तुमची कर्म विनम्रतेने करत राहा, सिस्टीम आपल्याआप आपोआप बनेल, त्यासाठी काम करू नका। आता आपण किती जणांना कशा कशाचं ऑब्सेशन आणि कंपल्शन आहे हे ऑलरेडी बघितलंय, आता थोडंसं
ओसीडीच्या कारणांविषयी जाणून घेऊया। खरं तर शास्त्राला ओसीडीच्या कारणांविषयी पूर्णपणे माहिती नाही आहे, नीटशी माहिती नाही आहे। काही थिअरीज आहेत, त्या अशा आहेत की बायोलॉजिकल चेंजेस किंवा ब्रेनमध्ये जे केमिकल चेंजेस होतात त्यामुळे ओसीडी होऊ शकतो। दुसरी थिअरी अशी आहे की जेनेटिक कॉज ओसीडीसाठी कारणीभूत असू शकतं, परंतु स्पेसिफिक जीन आयडेंटिफाय अजून तरी झालेली नाही। तिसरी थिअरी अशी आहे की समाजातील परिवारातील सदस्यांना ऑब्झर्व करत करत मनुष्य काही सवयी लावून घेतो आणि मग हळूहळू पुढे जाऊन ह्या सवयी कंपल्शन मध्ये कन्व्हर्ट होतात। आणि आणि जीवनातले अत्यंत स्ट्रेसफुल जे इव्हेंट्स आहेत ते आणि इतर मानसिक डिसऑर्डर्स जसं की एंग्झायटी, नर्वसनेस, डिप्रेशन हे आजार ओसीडीचे ट्रिगर बनतात। या इव्हेंट्समुळे ओसीडी हा लक्षण दाखवायला लागतो। मित्रांनो, मला ओसीडी आहे, तुम्हाला ओसीडी आहे हे मला माहिती आहे, हे आपण जाणतो। ओसीडी विषयी आपण माहिती जाणून घेतलेली आहे, परंतु ओसीडीचा इलाज कुणालाही ठाऊक नाही, कोणीही ते जाणत नाही। चला आज आपण जाणून घेऊया ओसीडीचा इलाज काय आहे। इथे मला भगवद्गीतेतले 2 श्लोक उद्धृत करावेसे वाटतात। 13व्या अध्यायातले हे श्लोक आहेत। श्लोक असे आहेत, ज्ञेयत्तत्प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते सर्वतः पाणिपादं तत्सर्वतो शिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठते। याचा मतितार्थ असा आहे की जेव्हा मनुष्याचं मन आणि ज्ञानेंद्रिये याबद्दल जागृत होतात की कृष्णाला ओळखणं हे एकच अर्थपूर्ण काम जीवनामधलं आहे, तेव्हा या जागृतीनंतर मन आणि ज्ञानेंद्रिये शांत होऊ शकतात आणि त्यानंतरच किंवा त्यामुळेच ओसीडीतनं मुक्तता मिळणं संभव होऊ शकतं। थोडंसं समजावून सांगते। आत्तापर्यंत आपण जाणून घेतलेलं आहे त्यानुसार ओसीडीमुळे मनुष्याच्या दैनंदिन आयुष्यामध्ये डिस्टर्बन्स निर्माण होतो, रिलेशनशिप्समध्ये स्ट्रेन निर्माण होतो, ओव्हरऑल सोशल रिलेशनशिप्समध्ये सुद्धा तणाव निर्माण होतो, कामावरती लक्ष देणं कॉन्सन्ट्रेट करणं अशक्य होऊ लागतं, आयुष्य स्ट्रेसफुल आणि डिस्ट्रेसफुल होऊ लागतं। मग या स्ट्रेसमधनं सुटका मिळवण्यासाठी मनुष्य अनेक प्रकारचे प्रयत्न करतो, पण सगळे प्रयत्न असफल ठरतात। प्रयत्नांमध्ये मेडिसिन, मंदिर, मांत्रिक इत्यादी अनेक उपाय केले जातात, परंतु मेडिटेशन करण्याच्या प्रयत्नापासून मनुष्य दूर राहतो, कारण मनुष्य जागृत नाही आहे ओसीडीच्या इलाजाबद्दल। मित्रांनो, आज हे तुम्ही जाणा, याची जागृती करून घ्या की अन्य सगळे उपाय जे ओसीडीसाठी मनुष्य करतो त्यामध्ये तुम्ही तुमचा किमती वेळ हा व्यर्थ घालवत आहात, बर्बाद करत आहात। ध्यान केल्यामुळे, मेडिटेशन केल्यामुळे, साधनेमुळे मनुष्याला
हा अनुभव येतो की ब्रह्मांडाला शरण गेल्यानंतर या अवस्थेला गेल्यानंतरच आपलं मन आपली ज्ञानेंद्रिय पूर्णतः शांत होतात, मन पूर्णतः रिलॅक्स होतं आणि ज्यावेळी मन रिलॅक्स असेल तेव्हाच ओसीडीपासून मुक्तता शक्य आहे, स्ट्रेसेसपासून मुक्तता शक्य आहे। आतापर्यंत आपण जे जाणून घेतले आहे त्याच्यावरून निश्चितच तुम्हाला पटलं असेल की ओसीडी हा सगळ्यांना आहे आणि अजूनही जर का तुमच्या मनामध्ये संदेह असेल की मला पण ओसीडी आहे तर मी काही इंडिकेटर्स तुम्हाला सांगते, ती तपासून बघा तुमच्या बाबतीत खरी आहेत का। पहिला इंडिकेटर आहे की एखाद्या व्यक्तीला बघून लगेचच क्रोधित होणं, इरिटेबल होणं, डिप्रेशन मध्ये जाणं, फ्रस्ट्रेशन मध्ये जाणं हे तुम्हाला होतं का? दुसरा इंडिकेटर, काही व्यक्तींना भेटून चेहऱ्यावरती एक स्मितहास्य आणणं हे एवढं तुमच्यासाठी कठीण झालेलं आहे का की तुम्ही त्या व्यक्तींना भेटणं टाळताय? यू आर अवॉइडिंग सर्कमस्टान्सेस, हे दुसरा इंडिकेटर आहे। तिसरा इंडिकेटर आहे जेव्हा गोष्टी तुमच्या टाइमलाईन मध्ये घडत नाहीत, घटना तुमच्या टाइमलाईन नुसार घडत नाहीत तेव्हा तुम्ही ब्लेम गेम्स खेळता का? चौथा इंडिकेटर आहे कोणत्याही विचारधारेचा तुम्ही अनबायस्ड अभ्यास किंवा अनबायस्ड परीक्षण करू शकता का? अजून सोपा इंडिकेटर सांगते मी, तुमचे मूड्स आणि मूड स्विंग्स हे सोशल मीडियाच्या रिस्पॉन्सवरती अवलंबून आहेत का? आणि अजून एक, तुमच्या स्वतःच्या काही इडिओसिंक्रसीज आहेत का? यापैकी दोन जरी गोष्टी या इंडिकेटर्स तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असले तर समजा तुम्हाला ओसीडी आहे आणि म्हणूनच आज या क्षणी अजिबात वेळ न दवडता आपण ध्यान करूया, साधनेचा मार्ग शिकूया। मित्रांनो, ध्यान आणि साधना सुरू करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस यापेक्षा जास्त उचित अवसर मिळणे शक्य नाही, म्हणून आपण आजच ध्यान करूया। योग ज्याचा आद्य रचेता स्वयं श्री कृष्ण आहे आणि योग या मार्गावरती गुरु शिवाय प्रगती नाही, गुरु आवश्यक आहे आणि म्हणूनच या योगेश्वराचं, या गुरुचं स्मरण करून आपण आज ध्यान करणार आहोत, प्राणायाम करणार आहोत आणि मेडिटेशनही करणार आहोत। मित्रांनो, चला जागतिक योग दिनाच्या दिवशी श्रीकृष्णाचं स्मरण करून ध्यान करूया आणि खऱ्या अर्थाने योगा डे साजरा करूया।